प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उद्या करणार पालखी मार्गाची पाहणी, सासवड ते पंढरपूर मार्गावर घेणार आढावा। औसा शहरातले मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणामुळे वाहनधारकांना त्रास, पोलिसांनी रस्त्यावर उतरून हटवले अनधिकृत फलक आणि हातगाडे। औसा बाजारपेठेमध्ये एमआयएमचं गांधीगिरी आंदोलन, व्यावसायिकांना सुविधा नसल्यानं केला नगरपालिकेचा निषेध। रोगावर इलाज करण्याच्या बहाण्यानं भोंदूबाबाचा महिलेवर अत्याचार, दर्यापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत ठोकल्या भोंदूबाबाला बेड्या। भूकंपाला 30 वर्ष उलटून गेले तरी किल्लारीकरांना बसस्थानकाची प्रतीक्षा, बसस्थानक उभारण्याची किल्लारीकरांची मागणी। शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत चंद्रपूरच्या भारी गावात पोहोचलं प्रशासन, महामेळावा आयोजित करून अति दुर्गम गावातल्या गावकऱ्यांना दिला योजनांचा लाभ। विविध ठिकाणी झालेल्या दलित हत्यांचा उदगीरमध्ये निषेध, बहुजन विकास अभियानानं केला आक्रोश सत्याग्रह। लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाची तयारी, बोगस बियाणं विक्रीवरती आळा घालण्यासाठी 10 भरारी पथकांची स्थापना। तासगावच्या पुणदी गावातले गावकरी पाण्यासाठी आक्रमक, ताकारी योजनेचं पाणी सोडण्याच्या मागणीसाठी कॅनॉलमध्येच ठिय्या आंदोलन। पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात, पंढरपूरच्या रस्त्यांनी घेतला मोकळा आश्वास। अहमदनगर कल्याण महामार्गावर वडगाव आनंद शिवारात अपघात, टेम्पो ट्रॅव्हल्सनं दुचाकीला दिलेल्या धडकेत तिघे जागीच ठार। सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर चड्डी मोर्चा, द्राक्षे बेदाण्याला 1 लाख रुपये अनुदान देण्याची मागणी। माजल गावातील चिंच गव्हाण गावासह 10 गावांमध्ये वीज पुरवठा खंडित, 5 दिवसांपासून वीज गायब असल्यानं नागरिकांचे हाल। पावसाळा तोंडावर आला तरी खामगावात अद्याप नाले सफाई नाही, पाणी तुंबण्याची शक्यता असल्यानं नगरपालिकेविरोधात संताप। नंदुरबारमध्ये बोगस बियाण्यांच्या खरेदी विक्रीवरून ठाकरे गटाचं धरणे आंदोलन, बोगस बियाण्यांच्या पिशव्यांची माळ घालून जोरदार घोषणाबाजी। बुलडाण्यातल्या खामगाव तालुक्यामध्ये रस्त्याचा प्रश्न पेटला, बेलुरा गावात रस्त्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण, एकाची प्रकृती खालावली। स्किल टेस्ट परीक्षेवेळी अडचणी आल्यानं परीक्षा रद्द करून निकाल जाहीर करा, संतप्त विद्यार्थ्यांनी घेतली पालकमंत्री संजय राठोड यांची भेट। लातूरच्या गांधी चौकात रिपब्लिकन पार्टीकडून आंदोलन, रेणापूर आणि नांदेडमधील अत्याचारांच्या घटनांतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। नमस्कार, न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। संपूर्ण दिवसभरात आज काय काय घडलंय महत्वाचं आणि विशेष, पुढल्या अर्ध्या तासात सविस्तर जाणून घेण्याआधी एक नजर या क्षणाच्या हेडलाईन्सवर। हेडलाइंस, प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। 7 संघर्षाचा लवकरच पार्ट 2, क्रांतिकारी निर्णयाचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे संकेत। २०२४च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपकडून 48 निवडणूक प्रमुख जाहीर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा, महाविजय हा संकल्प असल्याचंही केलं स्पष्ट।
तीन महिन्यात संजय राऊत तुरुंगात जाणार असल्याची नितेश राणेंची भविष्यवाणी, मात्र राणे पोलीस शिपाई आहेत का म्हणत वैभव नाईकांचं राणेंना प्रत्युत्तर। अमित शहांच्या नांदेड दौऱ्यापूर्वी राजकारण तापलं, भाजपचा पराभव टळणार नाही राऊतांची टीका, तर ठाकरे गटाची पायाखालची वाळू सरकली म्हणत भाजपचा पलटवार। कोल्हापुरातील धार्मिक तणावावरून आरोप प्रत्यारोप, राजकीय स्वार्थासाठी औरंगजेब जिवंत करत असल्याचा विरोधकांचा आरोप, सत्ताधाऱ्यांचा विरोधकांवर पलटवार। मीरा रोडमध्ये महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट लावणाऱ्या क्रूरकर्मा आरोपीला अटक, आरोपी मनोज सानेला 16 जून पर्यंत पोलीस कोठडी। मुंबईत वसतिगृहामध्ये झालेल्या तरुणीच्या हत्येप्रकरणी वडिलांची पोलिसात तक्रार, वसतिगृहावर हलगर्जीपणाचा आरोप करत जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। अखेर मान्सून केरळात दाखल, उकाड्यापासून सुटकेसाठी राज्यातील जनतेचेही वरुण राजाकडे डोळे। आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष, राज्यातल्या सत्ता संघर्षाचा पार्ट टू लवकरच सुरू होणार आहे। सुप्रीम कोर्टानं सत्ता संघर्षावरती निर्णय देऊन जवळपास महिना झालाय, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलंय, आणि या प्रकरणी संजय राऊतांनीही त्यांच्या पक्षाची आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे। सुप्रीम कोर्टानं 11 मेला राज्यातल्या सत्ता संघर्षावर निर्णय दिला होता, त्या निकालात सुप्रीम कोर्टानं सत्तांतराच्या घडामोडींवर भाष्य करताना शिंदे गटाला मोठे धक्के दिले होते। तत्कालीन राज्यपालांचे सगळे निर्णय चुकीचे असल्याचंही सुप्रीम कोर्टानं नमूद केलं होतं, तर दुसरीकडे 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवलं होतं। आता सत्ता संघर्षाचा पार्ट टू लवकरच पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय। आपल्या राजकीय आयुष्यात घेतले त्यातूनच बरंच शिकून कदाचित मी पण लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन। आज चिंता करायची गरज नाही, निर्णय काय असेल ते सांगितलं नाही। विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्या दौलत या चरित्र ग्रंथाचा बुधवारी प्रकाशन सोहळा पार पडला। या सोहळ्यात भाषण करताना राहुल नार्वेकरांनी क्रांतिकारी निर्णयावर भाष्य केलं, तर तिकडे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनीही पुन्हा कोर्टाचं दार ठोठावणार असल्याचे संकेत दिले। आमचा विधानसभा अध्यक्षावरती विश्वास आहे, आमचे व्यक्तीचे भांडण असू शकतं, कारण व्यक्ती जी आहे अनेक पक्ष बदलून त्या खुर्चीवर बसलेली आहे, पण शेवटी ते घटनात्मक खुर्ची आहे, ते घटनात्मक पद आहे, त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांना असलेले अधिकार त्यानुसारच त्यांना निर्णय घ्यावे लागेल। 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टानं आधीच स्पष्ट केलंय, त्यामुळे आता सत्ता संघर्षातल्या पार्ट टू मध्ये राहुल नार्वेकर कोणता क्रांतिकारी निर्णय देतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत। शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत दररोज सकाळी पत्रकार परिषद घेतात, राऊतांच्या पत्रकार परिषदेला विरोधकांनी भोंगा हे नाव दिलेलं आहे, मात्र आता शिवसेना ठाकरे गटानं पक्षाच्या भूमिका तरुणांपर्यंत नेण्यासाठी नवं व्यासपीठ निर्माण केलेलं आहे, आणि त्यामुळे संजय राऊत यांना रिप्लेस केलं जात आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। पाहूयात त्याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट। बाळासाहेबांचा विचार, बाळासाहेबांचा वारसा आम्ही घेऊन जाणार म्हणून काही लोक शिवसेनेपासून दूर गेले। पॉडकास्टच्या माध्यमातून आता शिवसेना ठाकरे गटानं नवं व्यासपीठ सुरू केलंय, ठाकरे गटानं मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पॉडकास्ट सुरू केलाय।
आवाज कुणाचा या पॉडकास्टच्या माध्यमातून 16 आमदारांच्या अपात्रतेच्या विषयावर पहिला भाग सादर करण्यात आला. आदेश बांदेकर यांनी अनिल परब यांच्यासोबत 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. पॉडकास्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर चर्चा करून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. मात्र संजय राऊत दररोज सकाळी पत्रकार परिषद घेत असताना पॉडकास्टची गरजच काय, संजय राऊत यांना साइडलाईन करण्याचा हा प्रयत्न आहे का, हे प्रश्न त्या निमित्तानं निर्माण झाले. या प्रश्नांचं उत्तर खुद्द राऊतांनी नेमकं काय दिलंय पाहूया. कोणतंही व्यासपीठ कोणाला रिप्लेस करण्यासाठी होत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की संजय राऊतांना रिप्लेस करण्यासाठी काय होत आहे, नाही, संजय राऊत ते संजय राऊत आहे, बरं का? पण ते एक व्यासपीठ आहे, सामना आहे, सामना आहे, व्यासपीठ आहे, ते रिप्लेस करू शकता का तुम्ही? असं होत नाही. हे तुम्ही काय ते पसरवता. नवीन तरुण पिढीचं एक साधन आहे ते. तरुण पिढी ब्रॉडकास्टच्या माध्यमातून पाहते, ऐकते. पॉडकास्ट हे नव्या पिढीचं साधन असल्यानं शिवसेना ठाकरे गटाला त्या माध्यमातून तरुणांसोबत कनेक्ट व्हायचंय. तर भाजपनं याच मुद्द्यावरून ठाकरे गटाची कळ काढली आहे. काय या इज्जत संजय राजाराम राऊतची आहे ना, की ते आवाज कोणाचा त्या पॉडकास्ट वरून आम्हाला कळलेला आहे. पहिला इंटरव्ह्यू कोणाचा आहे तर अनिल परवाचा आहे. म्हणजे कुठेच ह्या संजय राजाराम राऊतला ठेवलेला नाही, कारण का ह्याची आता कोणालाही गरज भासत नाही. आदित्य ठाकरेंनी अप्रत्यक्ष पद्धतीने याच्या ढुंगणावर लाद दिलेली आहे. पॉडकास्टच्या माध्यमातून तरुणांशी कनेक्ट करण्याचा शिवसेना ठाकरे गटाचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे आता आगामी काळातल्या निवडणुकांनंतरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यावरून शाहूंच्या कोल्हापुरात धार्मिक तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापुरातील याच स्थितीवरून राज्यामधील राजकारण तापलेलं आहे. कोल्हापुरातील वादावरून विरोधक राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करतात. कोल्हापुरात तणाव, राजकारणात बेबनाव, राजकीय स्वार्थासाठी औरंगजेब जिवंत करतायत. शरद पवारांसह राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर पलटवार. कोल्हापूरमधल्या धार्मिक तणावानं शाहूंच्या नगरीतल्या शांततेला पुन्हा एकदा गालबोट लागलाय. शिवराज्याभिषेक दिनी औरंगजेबाचं आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळं कोल्हापुरात वाद पेटल्याचं पाहायला मिळालं आणि आता याच औरंगजेबावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरातली घटना महाराष्ट्राच्या लौकिकाला न शोभणारी असल्याचं म्हणत जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केलाय. जे काही घडलं दोन तीन ठिकाणी ते महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणार नाही. कुणीतरी काहीतरी फसण्यातून जाणीवपूर्वक वाद विवाद वाढवायचा प्रयत्न करत असतील त्यांनाही माझा अपील आहे की याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागते आणि सामान्य माणसाच्या हिताच्यासाठी हे न घडेल अशी काळजी घ्या. तर ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांनी सुद्धा राजकीय स्वार्थासाठी औरंगजेबाला जिवंत केलं जात असल्याचा टोला सत्ताधाऱ्यांना लगावलाय. अशा औरंगजेबाला आम्ही कबरीमध्ये गाडल्यावर भारतीय जनता पक्ष त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी त्या औरंगजेबाला पुन्हा पुन्हा काय जिवंत करतंय याचं उत्तर या राज्याच्या प्रमुखांनी आणि उपप्रमुखांनी द्यायला हवं. विरोधकांचा टीकेचा रोग सत्ताधाऱ्यांवर आहे, पण दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे नेतेही कोल्हापुरातल्या घटनेवरून विरोधकांवर निशाणा साधतायत. तुझे महाविकास आघाडीचे सहकारी ज्यांच्या तू खांद्याला खांद्याला बसून बैठका घेतोस त्या महाविकास आघाडीच्या लोकांना विचार ना, जरा नेत्यांना विचार, आव्हाडांना विचार, कोल्हापूरच्या काँग्रेसच्या नेत्याला विचार की त्याला कसं कळलं की महाराष्ट्रामध्ये दंगल होणार आहे. उद्धव ठाकरेंकडून ट्रेनिंग घेतली आहे की काय? कोल्हापुरातल्या धार्मिक तणावाच्या स्थितीवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत, पण राजकीय आरोप प्रत्यारोप करताना
यामुळे महाराष्ट्रातल्या धार्मिक सलोख्याला बाधा पोहोचू नये याची काळजी सुद्धा सर्वपक्षीय नेत्यांनी घेणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. संजय राऊतांचे वार आणि त्यावर नितेश राणेंचे प्रहार हा दररोजचा राजकीय गोंधळ बनलेला आहे. पण याच गोंधळात आणि आरोप प्रत्यारोपांमध्ये आता दोन्ही पक्षाचे इतर नेतेही सहभागी होऊ लागलेत. नितेश राणे आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यात असाच राजकीय सामना सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. 3 महिन्यात संजय राऊत तुरुंगात जाणार, भाजपा आमदार नितेश राणेंची नवी भविष्यवाणी. राणे पोलीस शिपाई आहेत, नाईकांचा पलटवार. तलवारीच्या भाषेवरूनही राणे नाईकांमध्ये झुंपली. त्या विलीन होत असताना संजय राऊत जेलमध्ये बसलेला असेल. नितेश राणे हे काय पोलिसांचे पोलीस अधिकारी नाहीत, अधिकारी होऊ शकत नाहीत, पण हे काय पोलीस शिपाई आहेत काय? भाजपा आमदार नितेश राणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांमध्ये रंगलेला हा राजकीय कलगीतुरा. नित्यनियमाने ठाकरे गट आणि खासदार संजय राऊतांवर टीका करणाऱ्या नितेश राणेंनी आता थेट राऊतांच्या अटकेची भविष्यवाणी केली आहे. उबाटा शिवसेना ही 100% नाही 200% राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होते, हे तुम्ही लिहून ठेवा. आणि त्या विलीन होत असताना संजय राऊत जेलमध्ये बसलेला असेल, हे 100% नाही 200% मी तुम्हाला सांगतो. भाजपा आमदार नितेश राणेंच्या या टीकेला ठाकरे गटाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. आमदार वैभव नाईकांनी राणेंच्या भविष्यवाणीवर आक्षेप घेत राणे पोलीस कॉन्स्टेबल आहेत की काय असा चिमटा काढलाय. नितेश राणे म्हणतायत की ज्याप्रमाणे दंगली होतात हे आधी कसं कळतं, तर ह्यांना जेलमध्ये जाणार हे आधी कसं कळतं? हे काय पोलीस अधिकारी आहेत, हे काय गृहमंत्री राज्याचे, आणि त्यांच्याकडे ह्यांना आधी कसं कळतं? म्हणजे हे कुठेतरी दबाव आणण्याचं काम या ठिकाणी करतायत. आणि त्यामुळे नितेश राणे हे काय पोलिसांचे पोलीस अधिकारी नाहीत, अधिकारी होऊ शकत नाहीत, पण हे काय पोलीस शिपाई आहेत काय? हे कॉन्स्टेबल आहेत काय? ह्यांना आधी कसं कळतं? राणे आणि वैभव नाईकांमधील राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना इथेच थांबला नाही. वैभव नाईकांनी राणेंच्या तलवारी उचलण्याच्या भाषेवर घणाघात केलाय. तलवारी घेण्याच्या भाषा करणाऱ्यांवर गृह मंत्रालय काय कारवाई करतं याकडे आमचं लक्ष असल्याचा टोला नाईकांनी लगावला, ज्यावर राणेंनीही त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर दिलं. जर कोण असं भाषण करत असेल की हातात तलवारी घेऊन या, आम्ही त्यांना सोडणार नाही, या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हातून जाऊ, असं कोण जर वातावरण करत असेल तर त्यांच्यावर गृहमंत्री काय कारवाई करणार याचं आमच्याकडे लक्ष या ठिकाणी आहे. त्या औरंगाच्या बद्दल अगर तुम्ही स्टेटस ठेवायची कोणाला हिंमत देत असाल, त्यांच्या बाजूनी बोलत असाल, तर महाराष्ट्रामध्ये राहण्याचा तुमचा अधिकार आहे का? मग आम्ही तलवार उपसण्याची भाषा केली तर कुठली चुकीची भाषा केली? एकंदरीतच संजय राऊतांच्या दररोज पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर म्हणून आता नितेश राणेंनी पत्रकार परिषदांचा सपाटा लावलाय. पण या पत्रकार परिषदांमध्ये बोलताना ज्या पद्धतीनं गंभीर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत ते पाहता भाजपा आणि ठाकरे गटातील संघर्ष दिवसागणिक वाढत जातोय. आता इतर नेतेही यात उड्या घेऊ लागल्यानं त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. राजकारणामध्ये काही पक्षांवरती बी टीमचा शिक्का मारण्यात येतो. या यादीमध्ये आता ठाकरे गटानं भारत राष्ट्र समिती म्हणजेच BRSचा समावेश केलेला आहे. यावरून ठाकरे गट आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण सुरू झालेलं आहे. पाहूयात त्याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट. भारत राष्ट्र समिती ही भाजपची बी टीम असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केलाय. महाराष्ट्रात भाजपच भारत राष्ट्र समितीला आणत असल्याचा दावा सुद्धा संजय राऊतांनी केलाय. भारत राष्ट्र समितीनं नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेऊन मराठवाड्यात जोरदार शड्डू ठोकलाय. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचं नाव भारत राष्ट्र समिती करून राष्ट्रीय पातळीवर प्रवेश केलाय. राष्ट्रीय पातळीवर प्रवेश करताना के चंद्रशेखर राव यांनी सर्वात आधी महाराष्ट्राची निवड केली आहे. लोकसभेपाठोपाठ राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्यानं ठाकरे गटाला भारत राष्ट्र समिती त्यांची मतं मिळवेल अशी चिंता सतावू लागलेली आहे. असं एक म्हणलं जातं की BRSला सुद्धा भाजपनीच मैदानात उतरवलेलं आहे असं चित्र दिसतंय. आता BRSला KCRना महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्र डिस्टर्ब करण्याची गरज नव्हती. स्वतः कधी उभे राहिला का ते स्वबळावर?
भारतीय जनता पक्षाचं संपूर्ण धोरण याला वापरा त्याला तोडा याला फोडा याच्यावरच आहे. पराभवाची जाणीव झाल्यामुळे संजय राऊतांच्या पायाखालची वाळू सरकल्याचा जोरदार टोला केशव उपाध्ये यांनी लगावलाय. पराभवाचं खापर भारत राष्ट्र समितीच्या डोक्यावर फोडण्याची आतापासूनच तयारी केल्याचं स्पष्ट झाल्याचा चिमटा देखील त्यांनी काढला. राऊतांना आता बोलायला काही राहिलेलं नाही, कारण रोज उठून उठल्यानंतर भाजपवरती अमित शहांवरती मोदींवरती बोलल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मानसिक संतुलन ढासळलेला माणूस जे बडबड करतो तीच बडबड आणि राऊतांची बडबड यात साम्य आहे, तुम्हाला वेगळं पण काही दिसणार नाही. निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर विरोधक त्याचं खापर इतर पक्षांवर फोडतात, त्यासाठी बी टीमचा शिक्का मारला जातो. काँग्रेस आणि विरोधकांनी त्यांच्या पराभवासाठी याआधी MIMला भाजपची बी टीम असं संबोधलेलं होतं. आता या यादीमध्ये संजय राऊतांनी भारत राष्ट्र समितीचा देखील समावेश केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. खरीपाच्या तोंडावर बाजारामध्ये बोगस बियाणं आणि बोगस खत विक्रेत्यांचा सुळसुळाट झालेला आहे. यात शेतकऱ्यांची मोठी फसवणूक देखील होती आहे. दरम्यान ही फसवणूक टाळण्यासाठी आता कृषी विभागानं प्रत्येक तालुक्यामध्ये एक भरारी पथक तयार करण्यात आलेलं आहे. पाहूयात या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट. शेतकऱ्यांना फसवाल तर जेलमध्ये जाय. गेल्या काही वर्षांपासून बोगस बियाणं आणि बोगस खतं विकणाऱ्यांचा सुळसुळाट झालाय. ज्यादा उत्पन्न देणारं बियाणं म्हणून शेतकऱ्यांच्या माती बोगस बियाणं मारलं जात आहे. खताच्या बाबतीतही तेच होतं. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्याकरता आता कृषी विभागानं कंबर कसली. कृषी विभागानं खतं आणि बियाणं तपासण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक पथक बनवलंय, तर जिल्हा पातळीवरही एक भरारी पथक नियुक्त करण्यात आलंय. खरीप हंगामाकरिता जिल्ह्यामध्ये 10 पथक स्थापन केले, त्याच्यामध्ये 9 तालुक्याले 9 आणि 1 जिल्हा स्तरावर पथक स्थापन आहे. नियम असतात, त्याच्यामध्ये बोर्ड लावायला पाहिजे शेतकऱ्यांनी, आपल्या दुकानदारांनी बोर्ड न लावणे किंवा बोर्डामध्ये अपडेट न करणे असे ज्या बाबी असतात त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना त्यांना वॉर्निंग देतो. कृषी विभाग कारवाईचं सोंग करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. भरारी पथकांकडून तपासणीचं सोंग केलं जात आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. याच्यातून कुठलीही कारवाई कृषी विभागाकडून होत नाही. जर 10 पथकाच्या माध्यमातून फक्त 50 ते 60 दुकानदारांचं जर चेकअप होत असेल बियाणांच्या बाबतीत, तर असे पथक म्हणजे कसं आहे की जखम मांडीला आणि उपचार शेंडीला अशा प्रकारची जी पद्धत कृषी विभागाकडून चालू आहे ती शेतकऱ्यासाठी खूप घातक आहे. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. या फसवणुकीला आळा घालण्यासाठी धडक कारवाई गरजेची आहे, अन्यथा शेतकऱ्यांचा कृषी विभागावरचा विश्वासच उडेल. परभणीहून विशाल मानेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर आज संपूर्ण दिवसभरात आणखी काय काय घडलंय महत्वाचं आणि विशेष सविस्तर पाहणार होते एका छोट्याशा ब्रेक नंतर.